आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांना जाब विचारण्यासाठी जाणाऱ्या शिर्डी ग्रामस्थांना कोपरगाव हद्दीवर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिर्डीतील विकास कामाविरोधात याचिका दाखल करत असल्याने शिर्डी ग्रामस्थांमध्ये आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांच्याविरोधात रोष निर्माण झाल्याचं संबंधितांचं म्हणणं आहे. 19 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासही संजय काळे विरोध करत असल्याचा आरोप शिर्डी ग्रामस्थांनी केलाय. संजय काळे यांना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिर्डी येथील काँग्रेसचे नगरसेवक अभय शेळके, गणेश दिनुमामा कोते, साहिल शेख, नितीन कोते, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप आदींना कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडूनही देण्यात आले. शिर्डीच्या हितासाठी आणि भाविकांच्या हितासाठी ना सर्व पक्ष कधी पण एकत्र येत असतो आम्ही, आणि आज त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो की त्यांना जाऊन विचारू घरी, अरे बाबा तू काय अडचण आहे, पंतप्रधान नको, इथं स्टॅन यायचा, तिथं स्टॅन यायचा, शिर्डीत ह्या रस्त्याचे झालं, ट्रस्ट बॉडी आली, ट्रस्ट बॉडी एकदा सुद्धा ट्रस्ट बॉडी जी आली आणि तिच्या विरुद्ध केस केली, शिर्डीचा विकास होत नाही, विकासच व्हायला तयार नाही. 225 कोटी रुपये लागत आहे, आता ते मंजूर झाले, पण गेले 160 कोटी रुपये कोणामुळे गेले, या लोकांमुळेच गेले ना, आरटीआय कार्यकर्त्यांमुळे, बाबांचे पैसे कोणामुळे गेले. सर आमची भावना अशी आहे की आम्ही विचार करून घर आलो, यात कुणी आम्ही काही क्रिमिनल का गुन्हेगार नाही, आम्हाला करून या ठिकाणी त्यांच्याबरोबर विचार तेच विचारायचे पाण्याचा आम्हाला तेच कारणामुळे आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.